हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना वाहनचा उजरा करतो. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि महाकालीच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, आपल्या चंद्रपूरची मुलुक मैदान तोफ आतापर्यंत मुंबईमध्ये धडधडत होती, आता ती दिल्लीमध्ये धडधड करणार आहे असे आपले सुधीर भाऊ मुनघंटीवार ज्यांनी 4 वेळा या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि दिल्लीमध्ये अनेक घोटाळे बाहेर काढत देशाचे गृहराज्यमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलं. ते आदरणीय हंसराजभाई आहिर, सन्माननीय खासदार रामदास तडसजी, आमदार संजीव रेड्डी भूतपूर्वजी, आमदार संदीप दुर्वेजी, आमदार अशोक उईकेजी, हरीश शर्माजी, संजय धुटेजी, राहुल पावडेजी, अशोकराव जिवतडे, राजीव कक्कड, आमचे आशिषबाबू देशमुख, बंडूजी हजारे, नितीनजी या ठिकाणी उपस्थित, विजयजी राऊत, रमेशजी राजूरकर, संध्याताई गुरुदुले, राखीताई कांचनवार, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आताच सुधीर भाऊंनी या निवडणुकीचं महत्व काय आहे हे सांगितलंय. ही राज्याची निवडणूक नाहीये, ही देशाची निवडणूक आहे. देशाचा नेता कोण असेल, देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याची ही निवडणूक आहे. ही निवडणूक सुधीर भाऊ किंवा काँग्रेसचा उमेदवार यांच्यातली नाही, तर ही निवडणूक हे ठरवणार आहे की देशामध्ये मोदीजींचं राज्य आणायचं की राहुल गांधींना संधी द्यायची याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. सुधीर भाऊला दिलेलं प्रत्येक मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे. आता मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये या देशामध्ये राहुल गांधींची अवस्था काय. राहुल गांधी हे एक यात्रा घेऊन निघाले आणि असं गमतीने अनेक वेळा म्हणतात, ज्या ज्या पावपुढे संतन के ताहता बंटा ढार, जिथे जिथे राहुल गांधी गेले त्या त्या ठिकाणी काँग्रेस तुटली फुटली, लोक सोडून गेले आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराजयाचा सामना करावा लागला. आणि आज संपूर्ण देशामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य ईशान्य देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं एकच नाव ऐकू येतं, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. आज देशाला मोदीजींच्या नेतृत्वात एक अशा प्रकारचं नेतृत्व लाभलंय की ज्याने देशामध्ये पहिल्यांदा गरिबाचा विचार केला, गरीब कल्याणाचा अजेंडा आणला, गरीबाला घर दिलं, शौचालय दिलं, पाणी दिलं, गॅस दिला, वीज दिली, लोन दिलं, गरीबाला उभं केलं. तुम्ही विचार करा, जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं. 10 वर्षांमध्ये 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढणारा नेता हा नरेंद्र मोदी आहे. जे जगाला समजलं नाही, जे जगाला करता आलं नाही ते या देशामध्ये मोदीजींनी केलं. मोदीजींचं सरकार मुठभर लोकांकरता काम करणारं सरकार नाही आहे. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक महिला या प्रत्येक घटकाला हे आपलं सरकार आहे, हा आपला नेता आहे, हे आपल्याकरता काम करताय अशा प्रकारची भावना आज या ठिकाणी झाली. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय
महाराष्ट्रातली आपली महायुती भक्कम झाली आहे. भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रिपब्लिकन पार्टी आठवले आपल्या सोबत आहे, रासप आपल्या सोबत आहे, अनेक पक्ष हे आज आपल्या सोबत आहे आणि एक मजबूत अशा प्रकारची महायुती आपण तयार केली आहे. आणि चंद्रपूर मध्ये तर सुधीर भाऊ सारखा एक उमेदवार आपण दिला आहे. सुधीर भाऊ नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व याचा तिहेरी संगम जर कुठे पाहायचा असेल तर तो आपल्याला सुधीर भाऊ मध्ये पाहायला मिळतो. ज्या प्रकारे गेली 30 वर्ष सुधीर भाऊंनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना सरकारला सळो की पळ करून सोडलं आणि सत्तेत आल्यानंतर सत्तेमध्ये काय परिवर्तन आपण घडवू शकतो हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं. या ठिकाणी 50 कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प सोडून या महाराष्ट्राला हिरवगार करण्याचं स्वप्न हे जर कोणी पूर्ण करू शकलं तर ते सुधीर मुनगंटीवार पूर्ण करू शकले. आज संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस रिपोर्ट प्रकाशित झाला एकच राज्य असं होतं की ज्या राज्यातलं जंगल वाढलं होतं आणि ते राज्य म्हणजे आमचं महाराष्ट्र होतं हे सुधीर भाऊंनी करून दाखवलं. आज सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या 350 वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना संपूर्ण देशात वंदना तर मिळालीच पण त्याच वेळी छत्रपती शिवरायांनी ज्या वाघरखाने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता जी वाघरख आमच्याकडनं चोरून त्या काळातल्या इंग्रजांनी नेली होती त्या सरकारशी चर्चा करून ती वाघरख देखील भारतामध्ये आमच्या दर्शनाकरता आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुधीर भाऊंनी केलं. आमच्या अस्मितेची ही जी काही मानक आहेत त्या मानकांच्या संदर्भात त्यांनी केलेलं काम आपण सगळ्यांनी बघितलं. आणि आज ज्या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा बदललेला आपण पाहतोय, ज्या प्रकारे विकास झालेला आपण पाहतोय, आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये आमच्या नितीनजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे विदर्भाचा चेहरा बदललेला आपण दिसतोय, आज मी आपल्याला सवाल विचारू इच्छितो की भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त किंवा महायुतीच्या व्यतिरिक्त कोण विकास करू शकतो. आज आपण बघितलं मागच्या वेळी एक ऍक्सिडेंट झाला आणि आपलं हंसराज भैया छोट्या मतांनी त्या ठिकाणी हारले. आता ते आमचे मित्र दिवंगत झाले मी त्यांच्यावर बोलणार नाही पण मी सवाल विचारू इच्छितो की त्या काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला. महाविकास आघाडीचं सरकार देखील होतं त्याही काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला. बंधू भगिनींनो या ठिकाणी विकास जर करायचा असेल तर त्याला दृष्टी लागते. सर्व समाजाला सोबत घेऊन कोण चालू शकतो, प्रत्येकाची दुःख कोण समजू शकतो, कोण ती दुःख योग्य प्रकारे मांडू शकतो हा जर विचार आपण केला तर आपल्या मनामध्ये सुधीर भाऊंच्या व्यतिरिक्त दुसरं नावच येऊ शकत नाही हा मला विश्वास आहे. आणि म्हणून आपल्याला फॉर्म भरायला जायचा आणि मलाही गडचिरोलीला फॉर्म भरायला जायचा आहे. आणि मी तुम्हाला काही फार सांगावं असं नाही कारण चंद्रपूरच्या जनतेने निर्धार केला आहे आणि यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलेला आहे. नरेंद्र बरोबर आहे ना? तर यवतमाळच्याही जनतेने निर्धार केला आहे. आता या वेळेसची जागा रेकॉर्ड मताने आपल्याला निवडून आणायची आहे. ज्यावेळेस आम्ही ठरवलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात कुठलं करायची एक मताने सगळ्यांनी निर्णय केला ही सुरुवात चंद्रपूर पासून सुधीर भाऊ पासून झाली पाहिजे आणि आज ही सुरुवात चांगली झाली. ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा अंतही चांगला होतो. एक नंबर सुधीर भाऊ आता 45 पार आमचं थांबूच शकत नाही आणि अबकी बार
हक्की बात 405 करोड़ मोदीजींना पुन्हा एकदा भारताचं प्रधानमंत्री बनवून या भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय आणि त्याची जबाबदारी ही तुमच्यावर या ठिकाणी टाकतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.